आणि त्याच दरम्यान राजश्रीची फोन यायची, मी फोन उचलत नव्हतो. कधी कधी फोन स्विच ऑफ ठेवायचो. तू काय करणार आहेस, तुला करायचं यांच्याशी लग्न की नाही? सो मी यांना नाही म्हणलं की मी आता येणार नाही यांच्यासोबत लग्न वगैरे काही करणार नाही. येणार राजश्रीला लग्न करून द्यायचं माझ्यासोबत, नको मी नाही करत लग्न तिच्याबरोबर. पण तुम्ही रडू नका, आज मम्मीला समजवतो 100 रुपये घरातून घेऊन आले, बाकी 1 रुपया नव्हता माझ्याकडे. यांच्याकडे सुद्धा पैसे नव्हते, काहीच पैसे नव्हते. ही आली आणि हिला राहण्यासाठी हॉस्टेल किंवा रूम काहीच नव्हतं. एज्युकेशन बॅकग्राऊंड आठवत होत की मी काय शिकले, कसं माझं बॅकग्राऊंड होत, हे सगळं माझ्या डोळ्यासमोर त्या प्रत्येकाला समोसा देताना आठवत होत. हॅलो, नमस्ते, नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल. आय होप सगळे मस्त मजेत आणि हेल्दी असाल. तर व्हिडिओ मध्ये आता नेक्स्ट स्टोरी आम्ही कंटिन्यू करतोय. सो स्टार्ट. मी मुंबईत होतो आणि ज्या गोष्टी घडल्या आणि मी जे पैसे दिले होते ते सगळे बुडले असं लक्षात आलं माझ्या. राजश्रीचा कॉल पण उचलणं मी बंद केलं होतं या दरम्यान, कारण का मी असं सांगितलं होतं की मी जाणार आहे म्हणून, आणि तिला असं वाटायला नको हा खोटं बोलायला लागलाय. आणि माझी अशी अवस्था झाली होती, एकतर माझ्या घरच्यांना पण मी सांगितलं नव्हतं मी इथं आहे, त्यांना समजलंच नाही हा आहे का गेलाय, कुणालाच लक्षात येत नव्हतं. मी असं मोबाईल स्विच ऑफ करून किंवा फोन कुणाचं न उचलणं, एरोप्लेन मोडवर टाकणं असं चालू केलं होतं. आणि ह्या दरम्यान माझ्या मित्रांनी मला इतकी हेल्प केली, दोन्ही पण अमोल, अगदी माझ्याबरोबर जो अमोल गुडगे होता येणार होता ज्याचे पैसे बुडाले होते, ऍक्च्युली माझ्यावर विश्वास ठेवून मी पण जाणार आहे असं गृहित धरून त्याने जे पैसे केलं, त्याचे पैसे बुडाले तरी तो मला सपोर्ट करत होता. तो म्हणत होता जे होईल ते होईल, आता आपल्याला पुढं काहीतरी विचार करायला पाहिजे. आणि या दरम्यान माझ्याकडचे तर पूर्ण सगळे पैसे संपले होते. माझा जो आयुष्यात पैसे जास्त कमवले की नाही माहित नाही, पण माणसं नक्कीच कमवलं. आणि दुसरा मित्र जो अमोल चिकोडी होता त्याच्या रूमवर आम्ही राहत होतो, खाणं पिणं सगळं तो बघत होता. आणि शेवटी अमोल गोडगे जो होता त्याला जावं लागलं, तो गेला. आणि त्याला ज्यावेळी मी सोडायला गेलो, बसमध्ये बसवायला गेलो, मला इतकं वाईट वाटत होतं की आमच्या दोघांबरोबर अशा गोष्टी घडल्या, दोघं पण फसवले गेलो होतो. एकतर हॉटेल लॉसमध्ये गेलो होतं आणि ही गोष्ट घडली होती. आणि अमोल ऍक्च्युली असं वाटत होतं की काय पण होऊ दे पण हा माझ्या बरोबर राहू दे, ती सिच्युएशन अशी होती. कारण राजश्रीशी पण बोलू शकत नव्हतो त्यावेळेस, राजश्रीशी बोलणं बंद होतं, तिला माहीत नव्हतं मी आहे काय गेलोय. आणि तिला जर समजलं असतं तर तिला असं वाटलं असतं की बाबा हा फसवायला लागला, हा काहीतरी कंडवतो. आणि ती सिच्युएशन खूप वाईट होती. मला इतकं वाईट, पहिल्यांदा माझ्या डोळ्यात पाणी आलं अमोलकडे बघून. अमोल बॅग ठेवून बसमध्ये बसलेला उतरला खाली माझ्याकडे बघून, मिट्टी मारला मला आणि म्हटला जे होणार ते चांगलंच होणार, तू काळजी करू नको, आपल्याबरोबर काय वाईट होणार नाही. ह्या गोष्टीनं मला एवढं धाडस आलं, मी सगळं हारलो असं मला वाटत होतं. त्यानंतरनं मला इतकं चांगलं वाटलं, म्हटलं काय होईल ते होईल, आता नव्यानं सुरुवात करू आपण, जरी सगळं संपलं असलं तरी काही ना काहीतरी आपल्या आयुष्यात चांगलं होईल. तिथून पुन्हा माझ्या मित्राकडे आलो, त्याची ड्युटी संपून तो आला होता. अमोलला सांगितलं की मला नोकरी करायची आहे, मला काय पण करून जॉब करायचा आहे. आता हे ज्यावेळी त्यांचा कॉल येईल, म्हणजे शेवटपर्यंत अपेक्षा होती बाबा त्याचा कॉल येईल आणि त्यांनी बोलवतील आम्हाला आणि त्याने आम्हाला घेऊन जातील, ही अपेक्षा होती. कारण मनात कुठेतरी असते आपण पैसे भरलेच समोरचा माणूस फसवणार नाही असं आपल्याला वाटत असते, पण ते काही झालं नाही. आणि ह्याच दरम्यान अमोलने आम्हाला मला जॉबला लावलं. मी हॉटेल शिकारामध्ये मी जॉबला लागलो मुंबईमध्ये, तिथं जॉब करत होतो. आणि त्याच दरम्यान राजश्रीची फोन यायची, मी फोन उचलत नव्हतो. कधी कधी फोन स्विच ऑफ ठेवायचो. अमोलला तिने कॉल केला, अमोलला एकतर खोटं बोलून माहीत नव्हतं, अमोलला बोलता येईल ना. आणि त्याच्या बोलण्यावरून हिला लक्षात आलं, नाही तो गेलाय, तो मला पण माहित नाही, तो इकडे आहे, म्हणजे गेला होता, काय झालंय मला पण माहित नाही असं सांगायला लागला. मग त्यावेळी राजश्रीला लक्षात आलं की बाबा हा इथंच इंडियामध्ये आहे, मुंबईतच आहे. मग तिने मला मेसेज केला की मला माहिती आहे तू मुंबईत आहेस आणि तू कॉल कर मला. शेवटी म्हटलं किती दिवस लपवणार आपण, म्हणून मी शेवटी राजेशला कॉल केला. राजेशला कॉल केला, बोलणं झालं. राजेशने सांगितलं की आमच्या घरात पण माहिती आहे तू इथंच आहेस. माझी मम्मी मला म्हटली की तू अजून गेलेला नाही, मला माहिती आहे तू इथंच आहे. मग
त्यानंतर मग ह्यांचं मम्मीशी बोलणं झालेलं आणि मम्मी बोलली की मी काही वेळीला भेटायला तिकडे पाठवून देणार नाही आणि तुम्हीच या म्हणून. मग हे आणि यांचे मित्र असं दोघं जण एक दिवस आले होते घरी. त्यावेळेस मग मी माझे मावशी अंकल, त्यानंतर आजी आणि मम्मी आणि मी एवढंच होतो, पप्पा नव्हते घरी, आणि एवढेच जणच होतो आणि हे दोघं जण आले होते. मग एकदम नरेंद्र आले होते तेव्हा एकदम पोलाईटली, म्हणजे एवढं सज्जन टाईप भेटले घरच्यांना की घरच्यांसमोर विलन मी झाले आणि मुलगा किती सज्जन आहे ह्याची तारीफ करायला लागले नंतर. फक्त मग प्रॉब्लेम हा होता की जॉब सॅलरी इथेच प्रॉब्लेम नाही. ऍक्च्युली त्यावेळी झालं कसं होतं, मी ज्यावेळी मुंबईवरून आलो आमचं हे डिस्कशन झालंय राजेश्रीच्या मम्मीशी, की राजेश्रीने मला त्यावेळी कॉल केला, मला बोलायचं आहे म्हणून मेसेज केला. मी कॉल केल्यावर राजेश्री मला म्हणाली की आमच्या घरचे तयार नाही आहेत आणि आता आपल्याला इथेच थांबायला पाहिजे. मग ह्या ह्याच्यावर मी तिला म्हटलं की आपण एकदा भेटूयात, बोलूयात, काय डिसिजन होईल तो बघूयात. मग त्यांच्या मम्मीशी पण माझं बोलणं झालं, त्या म्हणाल्या की मग तुम्ही शेवटी येणार, जर भेटायला येणार असेल तर गावीच आहे, आमच्या घरी या डायरेक्टली. आणि बहुतेक त्यांना वाटलं होतं मी येणार नाही. आणि मग मी काय केलं, मी यायला निघालो आणि तोच मित्र अमोल चिकोडी तो म्हणाला की मी पण येतो. आम्ही दोघे पण निघालो, आम्ही दोघे जण निघालो, कोवाडला आलो आलो. आणि त्यावेळी मनात अशी गिल्ट होती, एकतर माझं हॉटेलचं नुकसान झालं होतं, दुसरी गोष्ट ते फॉरेन म्हणजे फसवलं गेलो होतो फॉरेनला जायचं म्हणून, ती एक गोष्ट झाली होती. आणि तिसरी गोष्ट म्हणजे कसं की ह्या सगळ्या गोष्टी घडल्यात आणि मी कोणत्या तोंडाने तिथं जाणार आणि या गोष्टी सगळ्या बोलणार, कारण त्यांना ऍक्च्युली त्यांचं म्हणणं पण बरोबरच होतं. त्यावेळी खरंच माझी सिच्युएशनच आर्थिकदृष्ट्या मी पूर्ण कोलॅप्स झालो होतो. आणि त्यावेळी मी हेच डिसिजन घेतले होते की काय होईल ते होईल, जरी होय म्हटले तरी ठीक, नाही म्हटले तरी ठीक. मग गेलो त्यांच्या ह्यांच्या मम्मीशी बोलणं झालं माझं, मम्मी अंकल वगैरे सगळे होते आणि सगळे बोलत वगैरे होते आणि मग थोडं यांचं शिक्षण हे ते सगळं वगैरे विचारलं आणि घरचे रेडीच नव्हते आणि मला ऑलरेडी सांगितलेलं काय पण झालं तरी नाहीच म्हणायचं हे घरच्यांनी सांगून ठेवलं होतं. आणि त्या दरम्यान असं झालं की दिदीचं लग्न ठरलेलं आणि माझ्यामुळे तिच्या लग्नामध्ये काही प्रॉब्लेम होऊ नये हे माझ्या डोक्यात चालू होतं. आणि नरेंद्र मला म्हणले की तुला यायचं असेल माझ्यासोबतच चल आता, असं ते बोलले सगळ्यांसमोर मला. पण माझं त्यावेळेस माइंडसेट असं होतं, एक तर दिदीचं लग्न ठरलेलं, तिचं लग्न होतं एप्रिलमध्ये आणि हे जवळजवळ सप्टेंबर ऑक्टोबरच्या दरम्यान आलेले घरी. आणि मी ठरवलं की काहीही होऊ दे, एक तर मी पळून जाणार नाही, दुसरी गोष्ट घरातून असं निघून जाणार नाही, कारण मी जर निघून गेले असते तर माघारी मग घरची बदनामी, त्यानंतर दिदीच्या लग्नावरती प्रॉब्लेम आला असता, भावाचं शिक्षण चालू होतं, हे सगळे इश्यू झाले असते. त्यामुळे मी ठरवलं की काहीही झालं तर मी पळून जाणार नाही. आणि मग घरचे पण मला म्हणले की तुला जर जायचं असेल तर आत्ता तू यांच्यासोबत जा, असं घरच्यांनी मला बोलले होते. मग अंकल मला सरळ त्यांच्यासमोर विचारले की तू काय करणार आहेस, तुला करायचं यांच्याशी लग्न की नाही. मग मी तेव्हा विचार केला की आत्ताही वेळ मारून नेणं गरजेचं आहे, कारण आत्ता जर निघून गेलंय तर सगळं कोलॅप्स होईल. त्यामुळे आत्ता हा विषय इथंच थांबूयात, लग्न काय एवढं लवकर करायचं नाही, त्यामुळे हा विषय इथं थांबूयात, पुढचं पुढे बघूयात. सो मी यांना नाही म्हणलं की मी आत्ता येणार नाही यांच्यासोबत, लग्न वगैरे काही करणार नाही, असं मी यांना बोलले. तेव्हा यांचा चेहरा कम्प्लीट पडलेला कम्प्लीट चेहरा पडला आणि तिथून मग ते निघून गेले थोड्या वेळाने. आणि जाताना दारात बसून आपले शांतपणे शूजचे लेस वगैरे बांधतायत वगैरे. आणि आमच्या घरातले नंतर मला शिव्या घालायला लागले की अरे तुला त्यांची काही चूक नाहीये, मुलगा खूप चांगला आहे, कारण दुसरं कुठलं मुलगा असतं तर भांडण केलं असतं, दंगा केला असतं काहीतरी, किंवा चलच म्हणून जबरदस्ती घेऊन गेलं असतं, पण याने असं काही केलं नाही आणि चूक तुझी आहे, तू चुकली आहेस, असं सगळेजण मला बोलायला लागले तेव्हा. आणि मम्मी पण थोडी टेन्शनमध्ये होती, मम्मी थोडी रडली, ते खूप वाईट वाटलं. आणि मम्मी रडली त्यावेळेस नरेंद्र मम्मीजवळ गेले आणि मम्मीला म्हणतायत काकू रडू नका तुम्ही, काय नाही तुमच्या मनात नाही आहे ना राजश्रीला लग्न करून द्यायचं माझ्यासोबत, नको मी नाही करत लग्न तिच्याबरोबर, पण तुम्ही रडू नका, असं मम्मीला समजवत होते. तर तेव्हाच तर असं मम्मीला वगैरे मग हे चांगले वाटले होते त्यावेळेसच. तर तिथून मग हे दोघं निघाले आणि कॉलेजवर माझ्या भावाशी वगैरे भेटले
आणि तिथून मग ते रिटर्न गेले आणि मी काही असं यांना सांगितलं की मी काही लग्न वगैरे करणार नाही अजिबात. आणि मग माझा मोबाईल होता ना, तर त्यातला तो मोबाईल काढून घेण्यात त्याला माझ्याकडून. मग सिम कार्ड जे होतं ते फक्त मी त्यातलं काढलं आणि थोडस कट केलं असं मोडलं घरच्यांसमोर आणि मोबाईल घेऊन गेले अंकल माझा. आणि त्यानंतर मग मी फोन नव्हताच माझ्याकडे. मग हे सगळं निघून वगैरे गेले आणि मग मम्मीला म्हणलं की मम्मी हे बघ म्हणलं उगाच टेन्शन मध्ये काहीतरी उगाच करून वरून घेईल. मम्मीला पण याचं टेन्शन आलं होतं. मम्मीला पण यांची काळजी होती की मुलगा काहीतरी करून घेईल वगैरे जीवाचं बरं वाईट असं. मला खूप नंतर वाईट वाटायला लागलं. मग ते सिम कार्ड मी मम्मीच्या मोबाईल मध्ये टाकलं आणि त्यांना मम्मीला म्हणलं की मम्मी फक्त फोन करून सांगते यांना की असं काय त्रास वगैरे करून घेऊ नका म्हणून. आणि फोन केला आणि यांना मी एवढं सांगितलं की आता दीदीचं लग्न आहे, ते होऊ देत, पुढचं आपलं पुढचं पुढे बघूया, तिचं लग्न व्यवस्थित होऊ देत, मग नंतर बघू काय ते. कारण हे टेन्शन घरच्यांना उगाच द्यायचं नव्हतं मला. मग हे पण म्हणले ठीक आहे ओके म्हणले आणि मग हे निघून गेले आणि मग मी घरीच होते काही दिवस. त्यानंतर मग काही दिवसांनी असं झालं की जवळजवळ सप्टेंबर महिना होता, मग मी एक दिवस ठरवलं की आता कोल्हापूरला जॉबला जायचं आहे, मला घरी बसून बसून किती बसणार. मग पुढचं शिक्षण तर ॲक्च्युली भावाचं शिक्षण व्हायचं होतं कंटिन्यू, त्यामुळे मग माझं शिक्षण तिथेच थांबलं आणि पुढे डिग्रीला पण ॲडमिशन घेता आलं नाही मला. ॲक्च्युली खर्च झेपण्यासारखा नव्हताच. मग हे कोल्हापूरमध्ये जॉबला हे लागले तिथे आणि मी मग तिथून मग यांना म्हटलं की माझ्यासाठी जॉब बघा वगैरे. मग ठीक आहे म्हणले ओके. आणि मग तिथून एक दिवस मम्मीला म्हणाले की मम्मी मला असं असं जॉबला जायचं आहे आणि बघितले जॉबचं वगैरे. मग मम्मी जाऊन मामाला बोलली की असं असं जॉबचं वगैरे बघितले तिने. मग मामा म्हणला ठीक आहे मी सोडायला जातो असं मामा बोलला. मग मी म्हणलं की नको ठीक आहे माझं मीच जाते म्हणलं. आणि मग मम्मीनं तेवढं धाडस केलं आणि मम्मी म्हणले ठीक आहे मी तुला माझ्या जबाबदारीवर पाठवायला लागले जॉबला, काय करायचं कसं करायचं ते तू ठरव असं मम्मी बोलली. आणि मला आठवते आदल्या दिवशी मम्मीनं मला 100 रुपये दिले होते तिकीट, तेव्हा काहीतरी खूप कमी होतं त्यावेळेस 80-90 रुपये तिकीट होतं कोल्हापूर कोवाळ. आणि तिथून मी आले फक्त 100 रुपये घरातून घेऊन आले, बाकी 1 रुपया नव्हता माझ्याकडे. यांच्याकडे सुद्धा पैसे नव्हते, काहीच पैसे नव्हते, है ना. मी माझ्या मित्राकडून पैसे घेतले होते शाहूपुरी आणि त्या दिवशी, हा तिथून मी आले म्हणजे त्या दिवशी आले ना, त्या दिवशी 11 वाजता पोहोचले कोल्हापूरमध्ये. आणि 11 वाजता आम्ही मग यांची बहीण ह्या हे आणि मी तिघ जण हॉस्टेल शोधायला लागलो मला राहण्यासाठी. आणि ही आली आणि हिला राहण्यासाठी हॉस्टेल किंवा रूम काहीच नव्हतं आणि आमच्याकडे पैसे सुद्धा नव्हते. ऑन दी स्पॉट आम्ही सगळे शोधत होतो आणि शाहूपुरीमध्ये लकीली असं झालं की त्या दिवशी एक जागा शिल्लक होती एका हॉस्टेलमध्ये शाहूपुरीमध्ये. आणि यांच्या मित्रांकडून यांनी 3000 रुपये घेतले. माझं मग मेसचं बिल, त्यानंतर राहण्याचं 1100 रुपये बिल होतं त्यावेळेस भाडं, असं देऊन मग मी तिथे राहिले. नंतर मग जॉब सर्च करायला लागले मी. सो इतका मोठा असा रामायण महाभारत काय 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 घडलं आमचं. तिथून मग जॉब वगैरे खूप सर्च वगैरे केला, पेपर मधून वगैरे हे करून बघायचो की कुठे जॉब मिळेल काय मिळेल वगैरे. आणि या दरम्यान हिचा जॉब नसल्यामुळे घरात सांगितलं होतं जॉब लागलेला आहे, त्यामुळे आम्हाला महिन्याला पैसे पाठवावे लागायचे. त्यामुळे मी पार्वती मल्टिप्लेक्सला तिकीट काउंटरला होतो जॉबला. म्हणजे असं होतंय ना की आता मी जॉब करते तर मी घरी काय तर दिलं पाहिजे, आता एवढं जॉब करते तर असं होत होतं. त्यामुळे मग काय ना काहीतरी तर दिलंच पाहिजे, घरच्यांना विश्वास पडला पाहिजे ना जॉब करते म्हणून. माझं जॉबचं मग कसं होतं की मी पार्वती मल्टिप्लेक्स संध्याकाळी 6 ते रात्री 11, त्यानंतर रात्री 11 ते सकाळपर्यंत हॉटेल ऍट्रियाला रिसेप्शनिस्ट आणि 8 वाजेपर्यंत, आणि तिथून पुढं ब्रेकफास्टसाठी कॅप्टन म्हणून हॉटेल ऍट्रियामध्येच 10 वाजेपर्यंत, आणि तिथून पुढे महाराष्ट्र फोर्जमध्ये 10 ते संध्याकाळी 6 पर्यंत, आणि संध्याकाळी 6 पूर्ण पार्वती मंडळी गेले. ह्या दरम्यान सगळं चालू होतं. ह्या दरम्यान माझा जो मित्र होता सुशांत, तो म्हणजे मला फक्त जो पोचायचा टाइम असायचा शिरोली MIDC ते हॉटेल ऍट्रिया हे जे पोचण्याचा टायमिंग होतो तो कायम बाईक घेऊन उभारलेलाच असायचा. माझी ड्युटी संपली की मी बाईकवर जाऊन बसायचो, तू गाडी पळवत न्यायचा, अशी धावपळ होत होती. त्या दरम्यान मला एक हॉटेल ऍट्रियाचा बुधवारचा ऑफ होता, रात्री झोपायला मला त्यावेळी मिळायचं.
परत म्हणजे प्रत्येक वेगवेगळ्या दिवशी ऑफ होते प्रत्येक डेचे, त्यावेळी मला असं झोपायला मिळायचं. आणि मला त्यावेळी हेच टार्गेट होतं की आपल्याला काय पण करून 25,000 रुपये तरी जमा करायचे, जेणेकरून आपलं काहीतरी सेव्हिंग होईल. मग हे असा जॉब मी करत होतो जवळजवळ 6 महिने. 6 महिने असा जॉब केल्यामुळे माझे मित्र जे होते ज्याच्या रूमवर आम्ही राहत होतो, ते मित्र असे, त्यांना वाटायचं मी पैशाच्या मागं पळायला लागलोय, त्यांना राग यायचा माझा. त्यांना ऍक्च्युली माझी हे जी काही स्टोरी होती ती माहीत नव्हती. आणि ते मला शिव्या घालायचे, असा तू वागतोय, पैसा पैसा करून मरशील, असं मला बोलायचे. आणि त्या नंतर मग माझ्या मित्राने एक सल्ला दिला की म्हणाले तू 10 जॉब करण्यापेक्षा एकच असा चांगला जॉब बघ जिथून चांगले पैसे मिळतील. आणि त्यावेळी मी सर्च करायला लागलो की मला सगळ्यात जास्त पैसा कुठून मिळेल. आणि त्यावेळी मला लक्षात आलं की शेअर मार्केट असं पण काहीतरी असत. इथून झाला शेअर मार्केटचा उगम. आणि सगळ्यात पहिल्यांदा मी ट्रेडनेट म्हणजे मोतीलाल ओसवालची फ्रँचाइज आहे तिथे इंटरव्ह्यू साठी गेलो, तिथे जॉब साठी जॉईन झालो. यांचे ते 2 जॉब चालू होते, पार्वती मल्टिप्लेक्स रात्रीचा आणि दिवसभर तो ट्रेडनेटचा जॉब चालू होता. आणि या सगळ्यांमध्ये मग मध्ये मी सुद्धा पार्वती मल्टिप तेव्हा असं होतं की काही करून फक्त पैसे राहण्यापुरतं तरी कमवायचंय. शिक्षण माझं झालं होतं वेगळंच, माझं एज्युकेशनल बॅकग्राऊंड इतकं चांगलं आणि तेव्हा काही करायचं पण नाही, कारण एवढं वय पण नव्हतं जास्त की डोकं चालेल. ऍक्च्युली डोकं चालतच नव्हतं तेव्हा. असं होतं की खाण्याचं राहण्याची सोय तेवढी व्हावी असं एक डोक्यात होतं. तर मग तिथून आम्ही मी पण पार्वती मल्टिप्लेक्सला हे म्हणलं की तिथं असं असं जागा आहे आणि जाव्याचं. इंटरव्ह्यूला गेले तिथं, ते पण म्हणले की हा सुपरवायझरची जागा वगैरे. म्हणलं सुपरवायझर वा ठीक आहे, म्हणलं ओके असं मी थोडे दिवस करू शकते माझं मेन फील्ड मधलं जॉब मिळेपर्यंत, ठीक आहे म्हणलं ओके. आणि तिथे गेलं सुपरवायझर म्हणजे यांनी मला एका बाईला बोलवलं, त्यांच्या इथले काम करणारी जी होती ती, तिच्यावर पाठवली. तिनं मला नेऊन कुठे उभा केलं असेल, जेव्हा फूड काउंटर असेल ना, फूड काउंटर तिथे नेऊन उभारलं तिनं मला, आणि समोसे द्यायला वगैरे, वडापाव द्यायला. आणि मला अजूनही आठवते मी अशी उभारले काउंटरच्या इथे आणि ते समोसा देते. त्यानंतर मम्मीला हे माहित नाहीये, आता मम्मीला एक कळला ना मम्मी. आणि तो एकच दिवस मी म्हणजे ते तिथे उभारले असे आणि नरेंद्र असे समोरून जात होते, मी असे बघितलं. मला माझं पूर्ण एज्युकेशन बॅकग्राऊंड आठवत होतं की मी काय शिकले, कसं माझं बॅकग्राऊंड होतं, हे सगळं माझ्या डोळ्यासमोरून त्या प्रत्येकाला समोसा देताना आठवत होतं. सो हे सुद्धा स्ट्रगल केलं एक दिवस मी. आणि त्या दिवशी मला म्हणलं की मला हे नाही करायचं, मला म्हणजे कुठलंही काम कमी पणाचं नसतं नक्कीच, पण त्यावेळेस असं रिअलाइज होतं की अरे आपण शिकलोय काय, करतोय काय, असं होतं ना. मी कुणा म्हणजे कुठल्याही कामाला तिच्या आवडीचं आणि मी मला आवडीचं सुद्धा नव्हतं आणि मी काही कुठल्या कामाला नाव नाही ठेवत आहे. पण आपलं एक हे असतं ना की आता मी हे शिकले तर मला या फील्डमध्ये काम करायला पाहिजे, असं एक होतं. मग तिथून मग हे म्हणले की ठीक आहे तू करू नकोस म्हणले. मग परत मी माझ्या हॉस्टेलच्या रूम मध्ये रिटर्न आले आणि शांतता लागली. पुन्हा मग मी जॉब वगैरे शोधायला लागले. मग जे हे असायचे ना पेपर मध्ये येतात ते ऍडव्हर्टाईज वगैरे, सो ते काढायचं, जाऊन इंटरव्ह्यू द्यायचं. असे खूप सारे मी साधे साधे इंटरव्ह्यू म्हणजे साध्या साध्या कंपनीमध्ये दिले होते, कारण मला तेव्हा एकच होतं की जगण्यासाठी पैसा कमवायचा सध्या तरी, असं एक होतं. त्यामुळे खूप स्ट्रगल केलं होतं त्या काळात. आणि नशिबाने मला मग एक कंपनी भेटली होती, त्याचं नाव सांगत नाही मी एक्स्ट्रा कुठल्या कंपनीचं वगैरे. सो तिथे मी जवळजवळ 6-7 महिने जॉब केला. जॉब करून मग घरी वगैरे मला तेव्हा भेटायचे 6,000, त्यातले मी 3-4 घरी पाठवायचे आणि उरलेल्या पैशांमध्ये फक्त माझं महिना काढायचे. मग ठीक आहे, माझा महिन्याचा खर्च माझ्या मी 1-2 हजारामध्ये काढत होते त्यावेळेस. बाकी एक्स्ट्रा फक्त जेवण आणि राहण्याचा एवढाच खर्च असायचा माझा, बाकी मला पैसे असायचेच नाहीत माझ्याकडे कुठल्या दुसऱ्या खर्चांसाठी वगैरे. सो असेच दिवस निघून जात होते. मग 6-7 महिने झाल्याने ती कंपनी नंतर बंद पडली. तर एप्रिलमध्ये 23 लग्न होतं दीदीचं. मग त्यावेळेस मग मी म्हणलं की आता ती कंपनी सुद्धा बंद पडली होती आणि दुसरीकडे मग जॉब वगैरे करायचं होतं मला, मी शोधत होते. मग त्यावेळेस मग म्हणलं की 1-2 महिने गावी जाऊन थांबूयात आपण, आणि मग तिच्या लग्नासाठी मी गावी गेले. सो इथून पुढचा जो प्रवास आहे तो नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटेल आमचा जो काय असेल तो. आणि
लाईफ आपण जितकी एझिली आहे असं समजतो ना, तेवढी एझिली कधीच नसते लाईफ. प्रत्येकाला जेव्हा आपण बघतो एखादी व्यक्ती खूप खुश दिसते, खूप आनंदात दिसते, त्यावेळेस आपल्याला वाटतं अरे किंवा त्या व्यक्तीकडे खूप काय काय आहे, पण त्यामागचं जे दुःख असतं किंवा त्यामागे जी व्यक्तीच्या स्ट्रगल असतं, किती अडचण काळातून त्या आलेल्या असते व्यक्तीची, हे आपल्याला माहीत नसतं. मी सुद्धा बऱ्याचदा माझ्या आता आसपासचे जे लोक आहेत, मला सुद्धा असं वाटायचं का अरे किती छान चालवायचं, किती मस्त चालवाय, पण हळूहळू काही काळानंतर त्या व्यक्तींच्या आयुष्यातले जे प्रॉब्लेम्स आहेत ना, ते मला नंतर नंतर कळून आले. तेव्हा असं वाटलं की दिसतं जे आपल्या समोर त्याच्यावरती कधीच विश्वास नाही ठेवला पाहिजे. रियालिटी काहीतरी वेगळीच असू शकते माणसांच्या लाईफच्या मागे जी असते ती. एक्झॅक्टली, माणसाचं फ्रंट साईड एक वेगळं असतं आणि बॅक साईड एक वेगळी असते. ह्या गोष्टी हळूहळू काही काही दिवसांनी जसं जसं वय वाढत जाईल तसं कळत आल्या. ओके, तर आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करूया आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये लवकरच. आणि येस, हे आजच्या बऱ्याच चार व्हिडिओजमध्ये आमच्या स्टोरीचे सेम कपडे दिसतात तुम्हाला, कारण आम्ही एका दिवशी शूट केलं आणि नेक्स्ट आता नेक्स्ट डेला नरेंद्रना कधी फ्री टाईम भेटतो त्या दिवशी आम्ही शूट करेन. तर आय होप तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये, तोपर्यंत स्टे ट्यून, बाय.